भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्यासोबत आहे अशी भाऊ हरियाणामध्ये जो विजय मिळालेला आहे त्यानंतर भाजपला महाराष्ट्रात फायदा होईल असं वाटतं बघा हरियाणामध्ये पूर्ण बहुमताची सरकार ही भारतीय जनता पार्टीची आज स्थापन होत आहे लोकांनी पोल पंडित्सनी एक्झिट पोलनी तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह बनवण्याचे प्रयत्न केले पण जनता हुशार आहे लोकं हुशार आहे कोण त्यांच्यासाठी काम करणार आहे कोणचा पक्ष हा जनताभिमुख आहे हे हरियाणाच्या लोकांनी ठरवलं भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत त्यानिमित्ताने दिला आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की हरियाणा तो झाकी है महाराष्ट्र बी बाकी है पूर्ण बहुमताचं सरकार महायुतीचं हे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थापन झालेलं आपल्याला दिसेल मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह हा नक्कीच कालच्या निकालामुळे भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे नेत्यांमध्ये देखील नक्कीच आहे तुम्ही भावना व्यक्त केली की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे स्पष्ट करावं वरिष्ठ नेत्यांनी ने। स्वाभाविक इच्छा प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याची हीच असते की आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा आणि जर भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्ती आमदार निवडून येणार आहेत सर्व देशामध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा कौल वाढला आहे काल हरियाणामध्ये आपण त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आहे नक्कीच आमची इच्छा राहील की येणारा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचाच असावा इनकमिंग बाबतही तुम्ही म्हटले की भाजपमध्ये आता हरियाणा नंतर इन्कमिंग वाढते नक्कीच रात्रीच्या बैठका चालू झाल्या कालच्या निकालानंतर विरोधामध्ये असलेले नेते हे खऱ्या अर्थाने हादरले आहे त्यांचे धाबे दनानले आहे आणि त्यानिमित्ताने इनकमिंग हे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल रात्रीच्या बैठकींमध्ये झालेली चर्चा ही लवकरच आपण तुम्ही ते नेते प्रकाश ज्योतामध्ये येत दिवसाधवळ्या भाजपामध्ये येताना आपल्याला दिसतील तुम्ही काटोलमध्ये गेल्या काही दिवसापासून जास्त सक्रिय झालेले आहे काय सांग नाही प्रत्येकच कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा नेता हा आपापल्या बूथवर आपापल्या भागामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता लोकाभिमुख महायुतीच्या योजना ज्या आहेत लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान निधी असेल सोयाबीन कापूस उत्पादकांना अनुदान असेल शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल अशा सर्व योजना घेऊन घरोघरी आम्ही पोचतो आहे अतिशय चांगलं असं वातावरण विशेष करून मी विदर्भाचं बोलतो हे भारतीय जनता पार्टीसाठी झालेलं दिसलं आहे लोकसभेमध्ये थोडेफार जे विपरीत परिणाम आले आहे त्याच्याबद्दल कारण मीमांसा झाल्यानंतर आणि प्रत्येक अडचणीच्या मुद्द्याला आज आम्ही त्याच्यातून मार्ग काढला आहे आणि जनता विदर्भातली विशेष करून ही भारतीय जनता पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे काटोलमध्ये काका पुतण्याची तर लढत होणार नाही अनिल देशमुख चारी मुंड्या चित्त ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा दोन हजार चौदा सारखाच कमळाचा आमदार हा काटोल विधानसभेमध्ये आपल्याला दिसेल यांना निकालानंतर काँग्रेसची महाराष्ट्रातली बार्गेनिंग पॉवर जागा वाटपाबाबत कमी झाली असं वाटतं काँग्रेस कुठं काँग्रेसला अति आत्मविश्वास अतिउत्साह हा त्यांच्या पराभवाला प्रत्येक वेळेस कारणीभूत ठरतो हरियाणामध्ये ज्या लाथाळ्या आणि ज्या भांडणं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपसात होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती भांडणं ही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये आहे आणि ते जग जाहीर आहे आणि म्हणून एकमेकांना पाडल्याशिवाय काँग्रेसवाले या निवडणुकीवर स्वस्त बसणार नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की ह्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निकालानंतर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये चौथ्या नंबरचा पक्ष नक्कीच झालेला आपल्याला दिसेल धन्यवाद नक्कीच हरियाणा निकालानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे कॅमेरामॅन सचिन सायामसह गजाननु माटे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं